സൗന്ദര്യ ഇനാംദാരായി. ബ്യൂട്ടിഫുൾ. हा आमची दीपा म्हणजे रेशमा शिंदे हिने मला बर्थडेला गिफ्ट दिलेलं आहे. ज्या मालिकेत तुम्ही आहात ती मालिका नंबर वन होणं हे मी गेल्या वेळेसही म्हणाली आणि हे वारंवार बोलतीये. सो सौंदर्या इनामदार आज एकदम फ्रेंडली झालेले आहेत. नेमकं कारण काय? खूप चेहऱ्यावर त्यांचा आनंद झळकतो. खूप आनंदात आहे ना म्हणून खूप फ्रेंडली आहे. माझ्या दीपा कार्तिकचं लग्न आहे पुन्हा एकदा. तुम्हा सगळ्यांना आग्राचं निमंत्रण आहे. तू पण ये हा. येस. बरं, फायनली दीपा आणि कार्तिकचं लग्न होणार आहे. श्वेताच्या नावावर प्रॉपर्टी केली आहे. पण तुम्हाला वाटतं श्वेता सुधारेल? नाही ग, नाही आडात नाही तिथे काय काहीच ती सुधारूच शकत नाही. मी आत्ता फक्त काय आहे, दीपा कार्तिकचं लग्न व्यवस्थित पार पाडावं म्हणून. तुला माहिती प्रॉपर्टीचा मोह ना मला आहे ना कार्तिकला आहे, त्यामुळे तिच्या नावावर केलंय. पुढे बघूच तिचं काय होते. पण तिने सुधरू नये, खरंच तिने सुधरू नये. कारण की ती सुधारली तर मालिकेला वळण ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला जी आम्हाला मजा येते, त्यामुळे तिने खरंच तिने सुधरू नये. हा, तिने सुधरू नये असं तुला वाटतंय, पण मी तिला सुधरवणार. सौंदर्य इनामदार आहे. ब्युटिफुल. आज खरंच खूप ब्युटिफुल दिसत. थँक यू डार्लिंग. तू आलीस की नेहमी मला छान वाटतं, कारण तू सगळ्यात आधी माझं कौतुक करतेस म्हणून. या बट येस, इट्स नाविन्याज हँडलूमची ही पैठणी आहे आणि ब्रोकेड पैठणी आहे. ऑल ओव्हर प्रिंट पैठणी आहे आणि मोनोक्रोम आहे आणि त्याला कम्प्लीट कॉन्ट्रास्ट ज्वेलरी आहे. ज्वेलरीची गंमत अशी आहे की हा जो लाँग हार दिसतोय हा आमची दीपा म्हणजे रेशमा शिंदे हिने मला बर्थडेला गिफ्ट दिलेला आहे. तर तो मला घालण्याचा योग आलेला आहे. सो आय थिंक इट्स लुकिंग नाईस, इजंट इट? जास्त प्रिटी वाटतं. सो हे संगीत आहे आमचं आणि मजा येते कारण अख्खं कुटुंब आहे, मित्रमंडळी असे सगळे आहेत. प्लस स्टार प्रवाहावरच्या ज्या इतर मालिका आहेत त्यातले मान्यवर सुद्धा दीपा कार्तिकच्या लग्नात सहभागी होत आहेत. सो एकंदरीत असा उत्सव आहे आणि खूप जल्लोष आहे आणि धडाक्यात हे लग्न आम्ही साजरं करतोय. वर्षाचा अखेरचे काही दिवस बाकी आहेत, काय प्लॅनिंग आहे इयर एंडिंग? नो नो, काय आमचं तर वर्षभर न्यू इयरच सेलिब्रेट होत असतो. बट येस, एक वर्ष संपत आहे आणि या वर्षभरात जे गेली 2 वर्ष लोकांच्या मनात जी भीती होती कोविडशी रिलेटेड, पॅन्डेमिकशी रिलेटेड, ती थोडीशी कमी झाली होती. अनफॉर्च्युनेटली आत्ता हे वर्ष संपता संपता पुन्हा ती भीती निर्माण झाली आहे. तर ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की ही जी भीती निर्माण झाली आहे ती एक अफवा ठरावी आणि सगळ्या लोकांचं स्वास्थ्य जे आहे ते तसंच छान राहावं, मानसिक आणि शारीरिक दोन्ही. आणि खरंच सांगते मनापासून देवाकडे ही एवढीच प्रार्थना आहे या नवीन वर्षात. काय प्लॅनिंग आहे नवीन वर्षात, कुठे जाणार आहात? हे तिला पाहिजेच आहे. हा म्हणजे मी विषय वेगळ्या वळणाकडे घेऊन गेले होते. नाही, मला वाटतं आत्ता यु नो समहाव की एक आणखी 10 वर्षापूर्वी तुम्हाला विचारलं असतं तर आय यूज टू बी पार्टी हॉपिंग, बट आता इट इज नाईस टू बी विथ द फॅमिली अँड क्लोज फ्रेंड्स. सो यु नो लंचला कुठे गेलो, एखादा सिनेमा बघायला गेलो किंवा त्या दिवशी एखादं नाटक असेल ते पाहिलं. रात्री यु नो जरा मी ज्या परिसरात राहते पवई तिथे खूप छान लाईटिंग असतं. सो खाली आईस्क्रीम खायला गेलो वगैरे. असं खूप घरगुती नववर्ष साजरं करते आहे मी गेली काही वर्ष. याही वर्षी तसंच साजरं करणार आहे मी. आणि इट्स अ नाईस फिलिंग कारण मी गेली 3 वर्ष जी मालिका करते रंग माझा वेगळा ती टॉपवर आहे आणि गेले 50 पेक्षा जास्त आठवडे म्हणजे मोर देन एन इयर ती नंबर 1 वर आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. सो इट्स अ व्हेरी नाईस फिलिंग की आपण अशा मालिकेचा भाग आहोत. कमाल टीम आहे आमची, त्यामुळे या नवीन वर्षी हे गेलं वर्ष माझं छान गेलेलं आहे काम करताना. पुढचं वर्षही तसंच जावं किंवा आणखी जास्त काम करण्यात जावं आणि सगळ्यांचं स्वास्थ्य खरंच छान राहावं, पॅन्डेमिक आपल्या अख्ख्या जगापासून दूर राहावं, सगळ्यांना खूप काम करता येऊ दे, मज्जा करता येऊ दे, ट्रॅव्हल करता येऊ दे, हेच मी विश करते सगळ्यांसाठी. ज्या मालिकेत तुम्ही आहात ती मालिका नंबर 1 होणं हे मी गेल्या वेळेसही म्हणाली आणि हे वारंवार बोलतीये. ज्या मालिकेत ताई आहे ती मालिका नंबर 1 असते, ज्या चॅनल नंबर 1 असतं. रेकॉर्ड ब्रेक केलेले आहे चॅनलने. स्टार प्रवाह आणि माझं एक वेगळं नातं आहे की याआधी सुद्धा पुढचं पाऊल नावाची जी मी मालिका करायचे तर अक्कासाहेब म्हणून मी 6 वर्ष आयुष्य जगले आहे आणि आत्ता हे 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 3 वर्ष जेव्हा पूर्ण होत आहेत तेव्हा असं वाटतं आहे की
नुकतीच तर सुरुवात झालेली आहे. सो आणखीन 3 वर्ष ही मालिका सुरू राहिली तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद राहिले तर तसं नक्की होईल. सो येस, इट्स अ नाईस फिलिंग. हंश मीडियाला माझ्याकडून म्हणजे सौंदर्य इनामदारकडून, हर्षदा खानविलकरकडून नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.